नमस्कार मंडळी, मी पारस आणि तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। गणपती बाप्पा तर आता पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय। पहिला आम्ही उतरलोय पालीला, माझ्यासोबत आहे श्लोक आणि बाकी सारी मंडळी पुढे मागे चालत आहे। सकाळी 2 वाजता उठलो, आंघोळ केली आणि 4 वाजता बसवाला आला। बसमध्ये झोपली, चढलो बसमध्ये आणि 5ची सीट भेटली आम्हाला, नंबर पडलेले। तर आम्ही झोपायला गेलो की उडते वाजताना ट्रेन पाटणा, उडते वाजताना ट्रेन पाटणा। झोप उडाली एकदा की परत लागायची, परत उडते वाजताना ट्रेन। माझ्या पुढे आहे श्लोक आणि आम्ही चालतो। एवढी गर्दी नाही आमचीच, आम्ही आहोत आमचीच, आम्ही म्हणजे आहेत 5-7 जण बाहेरची। मस्त नाश्ता झाला ना? हो काय रे श्लोक, आता आमचा नाश्ता झालेला आहे। ते नाश्ता केला, काही जण आहेत आतमध्ये अजून। आता नंतर आम्ही रूम वर जाऊ तेव्हा पार्टी करणार आहोत। आता संडे बिंडे घेऊ काय नाही काय, अजून आपल्याला जाम टाइम जाणार आहे गणपतीपुळेला जायला। तर आता जेवायला सगळी बसणार आहेत, जेवण चालू आहे करायचं। जेवणाची मंडळी पण सोबत आणली आहे आणि भांडी पण आणली। त्यातले एक हॉटेल चूज केलं आम्ही, तिने परमिशन मागितली जेवण बनवायची। आता होईल 1-2 वाजेपर्यंत जेवण आणि मग जेवू आपण। आता आम्ही सगळे बसलो इथं केबिन मध्ये बसच्या, काय टाइमपास म्हणून आधी तिथे खेळतो क्रिकेट खेळतोय तिकडे। सार्थक दादा इथे झोपलेला आहे आणि तो पण ब्लॉगर आहे, त्याचं पण एक चॅनल आहे युट्यूबवर। आता नवीन एक चॅनल आहे, त्या पार्थ दादा, सार्थक आंटी आपली, हाय पारशी पारशी, हा विघ्नेश दादा, तेज ओम तेज ओम आणि हा सुपला शॉट भाऊजी। आता 4 ट्रक घेणार आहेत। आता फायनली जेवलो, चिकन जेवलो। आज काय मंदिरात जायचंय नाही म्हणून चिकन जेवलो, शुक्रवार आहे आज। आणि परत बसलो केबिन मध्ये, ड्रायव्हर असतो आणि त्यातले सप्लाय आणि आपली आंटी। आता इथे डेरवनला सुद्धा थांबलेलो, इथे जास्ती मी व्हिडिओ केली नाही। या 2 बस आहेत। Thank you.
आठ सव्वा आठ साडेआठलाच गणपतीपुळेला पोहोचलो. गेल्या वेळेला आलो तर आपण कोण नव्हतो, या वेळेला आपण कोण नाही. दुपारी गर्दी होते खूप. चाललंय ते म्हणजे प्रदक्षिणा मारायला. देवळाच्या मागे एक डोंगर आहे, त्याच्या साईडने एक रस्ता बांधलाय असा, त्याला प्रदक्षिणा मारली म्हणजे देवळाची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. तर तेच करायला चाललंय. गेल्या वेळेला आलो तेव्हा पण प्रदक्षिणा मारलेली. खूप मस्त केलं आहे. इथे फोटो बिटो काढलेत आणि ही आहे ते काय बोलतात पोखरण. गेल्या वेळेला पण इथेच विचारलेलं आहे याला काय बोलतात. गेल्या वेळेचे व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की बघा. मस्त वातावरण आहे इथलं सकाळचं. समुद्रांच्या लाटांचा आवाज, कावळे ओरडतात आणि गारगार हवा लागते गरम्याची. पण मला तर गार लागते हवा. ते वाडी आहे तिथे, तिथे आम्ही फोटो काढले त्या टर्नवर. आता जाऊया म्हणजे समुद्रावर जाऊया, बघू आता कुठे जातो. हा आहे तो डोंगर, त्याला आम्ही प्रदक्षिणा मारून आलो अशी गोल. तेव्हा एक देवळाची प्रदक्षिणा पूर्ण होते. आम्ही दुसऱ्यांदा ही फेरी मारतोय म्हणजे गेल्या टायमाला आलेलो तेव्हा पण ही फेरी मारलेली अशी. आता पण मारतोय, खूप मजा येते. थकाव वाटत नाही. 1 किलोमीटरची तरी आहे ही फेरी. आणि इथे आहे समुद्र. आलोय आपण आता देवळाजवळ. मोठ्या मोठ्या लाटा आहेत समुद्राला. भक्ती निवासचा आराखडा. आता फायनली पोचलोय बीचवर. इथे सगळीजण पोहत आहेत. सकाळचा टाइम आहे म्हणून सगळीजण आंघोळ करतायत, मजा करतायत. आणि सकाळची खूप गर्दी आहे इथे, बघू शकता. 7:01 आहे म्हणजे 7 वाजले समजा. पण खूप गर्दी आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे. इथे आहे सुंदर असं समुद्र आणि तिथे आहे गणपतीपुळेचं मंदिर. मस्त व्ह्यू असा भेटतो इथं. सकाळच्या टायमावर जाम गर्दी आहे, पर एवढं कोण नसेल वाटतं. आता सगळीजण पोहायला येतात. पोहणं तर खरं रिस्की आहे, तरी पोहतात, जवळजवळ पोहतात. मोठ्या मोठ्या लाटा येतात बघा. इथे लाडू प्रसाद भेटतो एंट्रन्सच्या इथे. अशा अशा प्रकारचे इथे प्रसाद मिळतो. आता मंदिराच्या इकडनं इकडे आलं दुकानांच्या साईडला. काही दुकाने बंद आहेत.
ते लहान मुलांची खेळणी वगैरे आहे. महालेश्वरला जायचं आहे. दुसरी बस आहे तिथे अजून. आता आम्ही आलो आहोत महालेश्वर देवस्थान इथे. तिथे वरती एवढे उंच चढायचं आहे. आत्ता वाजले ते 1:15 पार दादा आहे, श्लोक आहे आणि मी आहे आणि बाकीची मंडळी आहे. थोडे चालतात आम्ही जातो. हा आहे महालेश्वरचा डोंगर. इकडे चढायचं आहे आता आम्हाला. गेल्या वेळेला आलेलो तेव्हा आमची राणी काकी होती, तिच्या माकडांनी प्रसादच पळवलेला. ऊन आहे म्हणून थंडा घेतलाय आणि आम्ही तिघ चाललोय वरती. हा एक एक दोन दोन घोट थंडे पिल्लय आणि चाललोय वरती. चांगला स्पीड धरलाय पार दादानी. आमचं दर्शन तर करून झालंय, आतमध्ये व्हिडिओ फोटो अलाउड नाही आणि टॉर्च पण लावणं अलाउड नाही तिथं. इथे एक धबधबा आहे, तो पावसाळ्यात जाम भरलेला असतो. आता उन्हाळा असल्यामुळे धबधबा थोडासा एकदम थोडासा पाझरतोय आणि आम्ही आलेलो इथे खूप पाणी होतंय. इथे नदी आहे, तिथेच एक गगनगिरी महाराजांचे मठ आहे. तिथे आम्ही आलेलो. तिथनं धरण झरा काय बोलतात त्याला, झरा वाहतो, धरणाचा झरा. हे काय हे आम्ही आले तेव्हा सगळं पाणी होतं जास्ती, आता कमी झालंय मे महिना असल्यामुळे. आणि श्लोक बोलते का इथे गरवायला बसायचं. काल डेरवणला सुद्धा गेलेलो पण तिथे काय एवढा ब्लॉक केला नाही. हो मार्लेश्वरची जी माकडं आहे ती पळवतात. हे आपलं प्रसाद बिसाद काय असतील पिशव्या डायरेक्ट पळवतात. आता परत खाली चाललंय बस जवळ. दर्शन बिर्शन झालेलं आहे ना दर्शन. हां मस्तपैकी दर्शन झालं. थोडीशी लाईन होती. आता जेवणार, जेवण चालू आहे, बनवायचं आहे. खाली बनवतात म्हणजे. आता पूर्ण खाली उतरलंय आम्ही. जाताना एक स्प्राईट घेतला, आता एक एक थंडीची बॉटल सॉरी थंड पाण्याची बॉटल घेतली आणि आता चाललो परत बस जवळ. आमच्या बस बाहेर आहेत. इथे सगळ्या गाड्या आहेत मोठ्या मोठ्या, आमची बस बाहेर आहे. दोन्ही पण बस फायनली बस जवळ पोचलेलो त्या बघा. बस त्या बघा दोन बस आहेत तिथे. माझा जाम हात हलतोय. इथे मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत, पार्थ दादा नाईक यांच्यासोबत फोटो काढायला. बघा किती गर्दी आहे. हे पार्थ दादा.